77 तालुक्यामध्ये जेवढे देशसेवा करणारे आपले लोक होते किंवा जेवढ्यांनी योगदान दिलं देशसेवेमध्ये, रिटायर झाल्यानंतर ते कुठंतरी एक बाजूला जातात आणि एक वैयक्तिक जीवन आपलं जगत असतात. परंतु आज ह्या माध्यमातनं, प्रतिष्ठानच्या माध्यमातनं बऱ्याचशा अडचणी काय काय येऊ शकतात ह्या एकत्रितपणे आल्यामुळे त्या समजू शकल्या. अडचणी ह्या प्रत्येकालाच आहेत. कोणाच्या पेन्शनचे इश्यू होते, कोणाचे मेडिकलचे इश्यू होते, कोणाला हॉस्पिटलायझेशन मिळत नव्हतं, कोणाचं बरेचसे असे पर्सनल इश्यू बऱ्याच आपल्या सदस्यांचे त्या ठिकाणी होते. परंतु सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानेल की हा सगळा तालुका एकवटण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालं. हे फार मोठं काम आज तालुक्यामध्ये उभं राहिले. दुसरी गोष्ट मला सांगायची झाली तर ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्या म्हणजे काकांना विषय माहिती की पंकर मॅडमचा तो जो विषय होता तर त्याच्यामध्ये देखील प्रतिष्ठानने पण चांगला हातभार त्या गोष्टीमध्ये लावला. त्या पिरियडमध्ये नंतर तो विषय सगळ्यात पहिल्या नगरपालिकेमध्ये आपण मांडला. ते जी आर आपण सगळे त्या ठिकाणी नेऊन मांडले. त्याच्यानंतरसुद्धा ज्यावेळी ब्रिगेडियर चव्हाण साहेबांच्या हस्ते आपण तालुक्यातील जे ऑन ड्युटी सैनिक आहेत ह्या सगळ्यांचा जवळपास 550-600 सैनिकांचा आपण सन्मान आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान घेतला. कारण त्या परिवारातील सर्वसामान्य आईनी वडिलांनी आपला मुलगा देशसेवेला वाहिला आहे आणि मग त्यांच्या कुठेतरी प्रेमाची थाप त्यांना होणं गरजेचं होती. म्हणून आपण त्यावेळेस तो कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की हे आपण जे काय घरपट्टीचा जो काही विषय आहे तो त्या ठिकाणी आपण माफ करत आहोत. हे त्यावेळेसच आदरणीय सरांनी त्याने डिक्लेअर केला होता. परंतु काही प्रशासकीय अडीअडचणींमुळं तो खरं तर विलंब झाला आहे. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो नगरपालिकेच्या वतीनं. परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये हा निश्चितपणे लवकरात लवकर, काही दिवसांमध्येच म्हणतोय मी, महिने लागणार नाहीत, काही दिवसांमध्ये हा विषय मार्गी लागणार आहे. आणि तो खऱ्या अर्थानं त्या दिवशी तो माझा खरा सत्कार असेल. ज्या दिवशी तो विषय आपण मार्गी लावू त्या दिवशी तो खरा माझा आणि आमदार साहेबांचा सत्कार असणार आहे. त्या दिवशी जा मिकांना नाही आणि आपण काय होतं जुनं निघत गेलं नव्यात नव्यात मजा असते माहिती आणि नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे की गाव आपलं आहे, शहर आपलं आहे, त्याच्यामुळे हिता असणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला आहे. त्याच्यामुळे त्यांचा तो नैतिक अधिकार आहे. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्या खुर्चीला न्याय देतो, ज्यावेळेस आपण ते काम करू, त्याचवेळेस मला माझी सैनिकच्या खुर्चीवरती बसायचा अधिकार आहे. आणि त्याशिवाय काय अर्थ आहे ना, त्या खुर्चीला जर आपण न्याय देऊ शकत नसत तर ते पद घेऊन उपयोग नसतो. परंतु आदरणीय आमदार साहेबांच्या विचारांमधून खऱ्या अर्थानं एक फार मोठी ताकद आमच्या पाठीमागे उभी राहते. आम्ही तरी कोणाच्या ह्याच्यावरती करतोय सगळं काही, जे जे विचार आम्ही सरांपर्यंत मांडतो त्या विचारांना खऱ्या अर्थानं सर असतील, काकी असतील, सगळेजण ताकद देत असतात आणि त्याच्यामुळं आम्हाला कुठेतरी ही एक ऊर्जा मिळत असते. आपण सर्वजणांनी हाठिकाणी माझा सत्कार घेतला आहे. निश्चितपणाने इथून पुढच्या काळात देखील, म्हणजे मी कुठलाही तुमचा बाहेरचा सदस्य नसून मी हा माजी सैनिक प्रतिष्ठानचा सदस्य आहे आणि मी नगरसेवक नसून आपण सगळे नगरसेवक आहात. त्याच्यामुळं रात्री 12 कधीही वाजू, कुठल्याही बारीक सारीक अडचणी असतील तरी आप्पासाहेब काका असतील, सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही हक्काने आदराने मला सांगा की सागर हे काम झालं पाहिजे. माझ्या परीनं त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम मी त्या ठिकाणी करण्याचं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो. आपण सर्वांनी या ठिकाणी माझा सत्कार घेतला, एक प्रेमाची कौतुकाची थाप दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.